मुरुड तालुक्यातील भंडारवाडा येथे काळभैरव मंदिरात कित्ते भंडारी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अश्वारूढ काळभैरवाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेली 150 वर्षापासून ही परंपरा भंडारी समाजातर्फे जपण्यात येत आहे। या निमित्ताने दर्शनासाठी व प्रसादासाठी हजारो भाविकांनी लाभ घेतला। शहरातील काळभैरव मंदिरात कित्ते भंडारी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो। या निमित्ताने अष्टमीच्या 7 दिवस आधी सप्ताह बसवला जातो। सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री काळभैरवाच्या भव्य अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते। या निमित्ताने आठवडाभर टाळ व मृदुंगाच्या नादात भजन करण्यात येते। यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री 12 नंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। जन्मोत्सवानंतर पटांगणात दहीहंडी फोडण्यात आली। श्री कालभैरव मंदिरात 150 वर्षापासून ही परंपरा जपण्यात येत आहे। पूर्वी मुख्य गाभाऱ्यातील श्री कालभैरवाच्या मूर्तीला शाडू मातीचे लेप देऊन सजवण्यात येत असे। कालांतराने त्यानंतर 40 वर्षापासून मूर्तिकार वसंत जंजीरकर यांच्या संकल्पनेतून भव्य अश्वारूढ श्री कालभैरव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। ती आजतागायत सुरू आहे। या कार्यक्रमासाठी समाज बांधव मेहनत घेऊन मोठ्या उत्साहाने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात। मी जवळजवळ 35 वर्ष अध्यक्ष होतो, नंतर प्रकृतीमुळे मी समाजाने दुसरा अध्यक्ष न्याय केला। जवळजवळ इथे हे कार्यक्रम म्हणजे गणपेश स्थापने हे 150 वर्षापूर्वी जी ही मूर्ती आहे, काही काळानंतर हे जे जर थोडंसं हे झाल्याच्यानंतर आमच्याकडे चित्रण जंजीरकर आमचे आजोबा यांनी मूर्त तिथं काढण्यास सुरुवात केली। त्याच्या प्रकारनंतर जवळजवळ 50-60 वर्ष तिघा चौघांनी ही मूर्ती काढण्याची सुरुवात केली। आता त्यांचा नातू सुबोध जंजीरकर हे ही मूर्ती हे करतात। इथे जन्मकाळ होतो, जवळजवळ 1000 लोक त्याचा तीर्थप्रसाद लाभ घेतात। हे पहिले मंदिरातच बनवायचे, त्याच्यानंतर घुमकर नारायण घुमकर हे देखील बनवायचे, त्याच्यानंतर काही वर्षाने वसंत चित्ताराम जंजीरकर यांच्याकडं ती मूर्ती बनवण्याचा काम आला। त्यांनी समाजाला कल्पना दिली की मी मूर्ती बनवीन, पण ते अशा पद्धतीने बनवीन की काळभैरव घोड्यावर बसलेला उभा शिगेच्या याच्यावर आधारावर मी करून देईन हे समाजापुढे मांडले। समाजापुढे मांडल्यानंतर समाजाने ते मान्य केले। समाजाने मान्य केले हे 100-150 वर्षाच्या पूर्वी हे तसे तिथे मूर्ती बनवायचे। ते आता जंजीरकरांच्या स्थापनापासून ही मूर्ती अशी बनवली जाते। Thank you.